आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार सेक्रेवारी हे प्रकरण पाहणार आहोत. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप या परीक्षांमध्ये सेक्रेवारी या घटकावरती प्रश्न विचारले जातात. सेक्रेवारी म्हणजेच टक्केवारी, त्यासाठी या प्रकारचं चिन्ह वापरतात. एखादी संख्या दिलेली आहे आणि हे चिन्ह आलेलं आहे टक्केवारीचं, ह्या चिन्हाचा अर्थ ही संख्या भागिले 100 असा होतो. ही झाली सेक्रेवारीवरची प्राथमिक माहिती. आता अधिक वेळ न दवडता आपण ही बाजूला जी 10 गणित दिलेले आहेत ती 10 गणित फास्ट सोडवून घेऊया. पहिलं गणित आहे 15% म्हणजे किती असा त्याचा अर्थ आहे. 15% म्हणजे किती, आता जर आपण बघितलं हे चिन्ह म्हणजे भागिले 100, 15/100. ओके, त्यानंतर दुसरं गणित आहे 50%चे 15%. आता इथं एक लक्षात घ्या, चे च्या ची आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे पुढल्या येणाऱ्या संख्येबरोबर. आता इथं काय म्हटलेलं आहे, 15% चे 15 50 लिहिलं, चे आलेलं आहे त्यामुळे तिथं काय घ्यायचं, गुणले चिन्ह 50% चे 15%. 15% म्हणजे काय, 15/100. आता इकडले 50 छेद दिलेला नाही म्हणजे तिथं छेद किती आहे, 1. आता या ठिकाणी आपण काटछाट करून तिरका भाग घालून संख्या छोटी करू शकतो आणि उत्तर काढू शकतो. ह्या एका शून्याला हितलं शून्य गेलं, त्यानंतर हिता आहे 5, हिता आहे 10, या 5 न ह्या 10 बाबूया, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. म्हणजे आता काय राहिलं, हिथं 1 × 15 = 15 किती, 15. त्यानंतर 2 × 1 = 2 किती, 2. 15/2 जर केलं तर उत्तर येते 7.5. मग 50 चे 15% म्हणजे किती, 7.5. चला पुढलं गणित करूया, 1200 चे 25%. तिसरं गणित आहे 1200 चे 25%. 1200 चे आलेलं आहे म्हणून गुणले चिन्ह, 25% म्हणून 25/100. ह्या ठिकाणी ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. आता राहिलं काय, खाली 1 आणि वर 25 आणि 12. मग त्या 25 चा आणि 12 चा गुणाकार करूया. 12 × 5 = 60, 7 × 4 = 24, 24 × 6 = 30, 300. 1200 चे 25% म्हणजे 300. हे झालं तिसरं गणित. यानंतर चौथं गणित बघूया. चौथं गणित आहे 2646 चे 5/27%. मांडणी करून घेऊया, 2646 चे आलेलं आहे म्हणजे इथं गुणले चिन्ह द्यायचं आहे. 2646 चे 5/27%. 5/27 वेगळं आहे आणि टक्के वेगळं आहे, टक्के म्हणजे छेदस्थानी 100 घ्यायचं आहे. 5/27/100, 2646 × 5. आता इथं 5/27/100 आहे, 5/27/100 आहे, छेदस्थानी 100 आहे म्हणजेच भागिले 100 आहे. तर त्या ठिकाणी काय होतं, भागाकारामध्ये भागाकार म्हणजे उलटून गुणाकार, म्हणजे 100 चा छेद 1 आहे, त्या 100 चा गुणाकार व्यस्त आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि भागाकाराच्या ऐवजी गुणले चिन्ह द्यायचं आहे. मग 5/5/27 आहे असं लिहिलं, भागाकाराच्या ऐवजी गुणले चिन्ह दिलं आणि ह्या 100 चा गुणाकार व्यस्त म्हणजे 1/100 घेतला. 2646 चा छेद 1 आहे. आता या ठिकाणी बघा, कशाने कशाला भाग जातोय, काटछाट करता येते का बघायचं. त्या 5 ने 100 ला भाग जातोय, 5 × 5 = 5 × 20 = 100. त्यानंतर ह्या संख्येला 9 ने भाग जातोय आणि ह्या संख्येला पण 9 ने भाग जातोय, कारण त्याची कसोटी आहे की अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला भाग जातो 9 ने.
सहा चार दहा सा सोळा दोन अठरा, अठरा हे नऊच्या पाढ्यात आहे म्हणजे ह्याला नऊ न जातोय आणि ह्याला पण जातोय. घालूया नऊ त्रिक सत्तावीस, नऊ दुनी अठरा, आठ उरले, नवीन नवी एक्क्याऐंशी, तीन उरले, नऊ चोक छत्तीस. आता काय काय आले इथं, दोनशे चौऱ्याण्णव, ह्या दोनशे चौऱ्याण्णव ला पुन्हा तीन न भाग जातो ह्या, कारण नऊ दोन अकरा, अकरा चार पंधरा, तीनच्या पाड्यामध्ये पंधरा आहे, तीनची सुद्धा कसोटी नऊ सारखीच आहे, तीन एक तीन. तीन नव्वे सत्तावीस, दोन उरला आणि तीन आठ चोवीस, म्हणजे आता काय आलं अठ्ठ्याण्णव गुणले एक गुणले एक आणि छेदस्थानी काय राहिलेलं आहे एक एक वीस, म्हणजे अठ्ठ्याण्णव छेद त्याचं दशांश मध्ये उत्तर येते ते उत्तर काढूया. वीस, वीस चौक ऐंशी, उरले आठ, त्यानंतर पॉइंट दिल्यानंतर इथं एक शून्य वाढला, वीस चौक ऐंशी, म्हणजे उत्तर आलेलं आहे चार पॉइंट चार. कशाच, दोन हजार सहाशे सेहेचाळीस चे पाच छेद सत्तावीस टक्के. यानंतर पुढचं गणित बघूया, करूया अकराशे नव्वद चे, हे जर आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं लागतं, दोन पूर्णांक पाच छेद सतरा, ह्याचं आपण अपूर्णांकात रूपांतर कसं करतो, या सतराचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि वरचं जे आहे अंश त्याच्यामध्ये मिसळायचा, सत्तर दुनी चौतीस, चौतीस आणि पाच एकोणचाळीस आणि छेदस्थानी हे सतरा आहे असं ठेवायचं, म्हणजे अकराशे नव्वद चे एकोणचाळीस पॉईंट सतरा टक्के टक्के म्हणून आपण त्याला शंभर न भागायचं आहे, म्हणजेच एक छेद शंभर न ह्याला गुणायचं आहे, एक छेद शंभर. आता या ठिकाणी काटछाट काय करता येते का बघूया, पहिल्यांदा एका शून्याला एक शून्य कॅन्सल करूया, त्यानंतर एकशे एकोणीस ला सतरा ने भाग जातो, सतरा एक सतरा, सतरा साती एकशे एकोणीस, आता वर काय राहिलेलं अंशस्थानी सात गुणिले एकोणचाळीस गुणिले एक आणि खाली काय राहिलं एक गुणिले दहा, म्हणजे आपल्याला एकोणचाळीस गुणिले सात छेद दहा ह्याचं उत्तर काढल्यानंतर आपलं उत्तर निघतं. तर प्रथमतः एकोणचाळीस गुणिले सात ह्यांचा गुणाकार करूया, नवा सत्ती त्रेसष्ट, अठ्ठेचाळीस सहा, सात्रिक एकवीस आणि सहा सत्तावीस, दोनशे त्र्याहत्तर छेद दहा. आता इथं छेदस्थानी दहाच्या पटीतली संख्या आलेली आहे आणि एक शून्य आहे, मग जेवढे शून्य आहेत वरच्या संख्येमध्ये दशांश चिन्ह तेवढी गरज डाव्या बाजूला द्यायचं, एक शून्य आहे म्हणून एका शून्याच्या अगोदर दशांश चिन्ह दिलं, म्हणजे ह्याचं उत्तर आलं सत्तावीस पॉइंट तीन, अकराशे नव्वद चे दोन पॉइंट दोन पूर्णांक पाच छेद सतरा टक्के, म्हणजे पाचशे पैकी दोनशे चाळीस, बघा इथं असं लिहितात पाचशे पैकी दोनशे चाळीस, म्हणजे किती टक्के गुणले शंभर करायचं उत्तर लिहित, पाचशे पैकी दोनशे चाळीस आहे तर शंभर पैकी किती असं आपल्याला ह्या ठिकाणी करायचं, तर ह्या शंभरच्या छेदस्थानी एक असते, ज्यावेळी छेद दिलेला नसतो त्यावेळी छेदस्थानी एक असते हे लक्षात ठेवा. तर शंभर न डायरेक्ट पाचशे ला भाग जातोय, शंभर एक शंभर, शंभर पाचा पाचशे, आता दोनशे चाळीस भागिले पाच ह्याचं उत्तर काढलं की आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर निघतंय. पांचोक वीस, चार उरले, वरचा शून्य जोडला चाळीस आहे, पाच आठ चाळीस, पाचशे पैकी दोनशे चाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के. पुढे जाऊया, पुढलं गणित आहे चारशेचे सहा टक्के म्हणजे सहाशेचे किती टक्के, चारशेचे
6% म्हणजे 600 चे किती टक्के? बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचं उत्तर सुद्धा काढू शकता. अतिशय सोपं आहे. 400 चे 6% 400 चे 6% म्हणजे 600 चे 600 चे 1% आपण या ठिकाणी एक मानायचं आहे. आपल्याला जे काढायला सांगितलेलं आहे ते एक मानायचं. इथं जसं गणित दिलं तशी मांडणी केली. 400 चे म्हणलं की आपण गुणले चिन्ह देतो. 6% 6% म्हणलं की 6 आणि 6 मध्ये 100 बरोबर. म्हणजे 600 चे किती टक्के? 600 चे 1%. आता हे गणित सोडवूया. पहिल्यांदा ही बाजू सोडू, पुन्हा इकडली बाजू सोडू. 100 ने भाग जातोय तर 400 ला 100 चोक 400 आणि 6 चोक 24 बरोबर. इथं काय होतंय? 100 गुणिले 6 भागिले 100 100 शक्क 6 6 गुणिले 1 म्हणजे इथं 100 ने 400 ला भागलं 4 आलं आणि 4 गुणिले 6 24 आणि इथं 100 ने 600 ला भागलं 6 आलं 6 गुणिले 1. आता या ठिकाणी 6 च पक्षांतर करायचं. हे 6 जे इथं गुणाकारात आहे इकडे 1 बरोबर, हे 6 जर बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलं तिकडल्या बाजूला तर ते भागाकारामध्ये जाते. 24 भागिले 6 बरोबर 1 म्हणजेच 1 बरोबर 4. 400 चे 6% म्हणजे 600 चे 4%. 0.625 गुणिले 12% बरोबर किती? 0.625. आता 0.625 म्हणजे किती आहे? 0.625 म्हणजे हे 625 आहे असं लिहिलं. 625 आणि छेदामध्ये ह्या पॉइंट नंतर किती अंक आहेत? 3 अंक आहेत. 3 शून्य द्यायचे आणि ह्या पॉइंटच्या ऐवजी तर 1 देऊन टाकायचा. 0.625 किंवा 0.625 म्हणजेच 625/1000 गुणुले 12% 12% म्हणजे 12/100. आता ह्या ठिकाणी बघा कुठलं काय काटछाट करता येते. 625 ला आणि 100 ला 25 ने भाग जातोय. 25 चोक 100 आणि 25 गुणिले 25 625 येते. त्यानंतर 4 ने डायरेक्ट 12 ला भाग जातो. 4 1 4 आणि 4 3 12 म्हणजे आता आलं काय? 25 3 75 आणि छेदस्थानी किती आलेलं आहे? 1000. म्हणजे हे जे उत्तर आता पॉइंट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. शेवटी किती शून्य आहेत? 3. तर आपल्याला 3 अंक अगोदर सोडून द्यायचे आहेत आणि मग पॉइंट द्यायचा आहे आणि त्याच्या अगोदर 0 द्यायचा आहे. ओके, 9 गणित बघूया. यातलं 2/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहा? दशांश अपूर्णांकात लिहा. तर प्रथमता आपण 2/5% ह्याच 2/5 ह्याच उत्तर आपण दशांशामध्ये काढूया. 2/5 म्हणजे काय असते? 2/5. तर 5 0 0 2 आहे असं खाली आलं. पॉइंट दिल्यानंतर इथं 0 वाढला म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 2/5 म्हणजे किती येते? 0.4. 2/5 बरोबर 0.4 म्हणजे जे 2/5% आहे म्हणजे काय आहे? 0.4% आहे. टक्के म्हणजे खाली छेदस्थानी 100 लिहिलं आपण. आता ह्याचं कसं करायचं आहे? छेदामध्ये 1 नंतर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. मग अंशामध्ये जे दशांश चिन्ह आहे तेवढं 2 2 घर डावीकडे सरकवायचं आहे. आता हे फडक्यात 4 आहे असं आपण फक्त समजूया. इथे किती अंक आहेत? 2 2 0 आहेत. मग 2 अंक दिले डावीकडे सरकले. इथे 0 देऊन पॉइंट देऊन या ठिकाणी 0 द्यायचं आहे. चला 10 गणित बघूया लगेचच. 25 चे 25%
पंचवीस टक्के। चला सोडवूया, 25% म्हणजे किती आहे, 25/100। छे म्हणले की काय येणार इथं, अगदी बरोबर गुणिले चिन्ह, 25% पुन्हा आलेलं आहे, 25%। आता सरळ सरळ भागाकार करूया, गुणाकार करूया, 25 × 25 किती येत आहे, 625, आणि 100 × 100 किती येत आहे, 10,000। आता या ठिकाणी दशांश मध्ये किती शून्य आहेत, 4, आपल्याला 4 अंकांच्या अगोदर दशांश चिन्ह द्यायचं आहे, पण आपल्या अंशस्थानी 3च अंक आहेत, 1 0 आपण इथं वाढवूया आणि इथं दशांश चिन्ह देऊया आणि त्याच्या अगोदर 0 देऊन टाकूया। ही झाली 10 गणित। आता अजून पुढची गणित लिहितो,